ढोल ताशांच्या गजरात महाराष्ट्रात गणरायाचं आगमन होतं. याच गणपतीच्या काळात लागणाऱ्या ढोलकीच्या कारागिरांची शोध मोहीम देखील यावेळी सुरू होते. गुहागरमध्ये मात्र असं एक कुटुंब आहे जे वाद्यदुरुस्तीत हे काम पिढ्यान पिढ्या करत आहे. गणेशोत्सव जवळ आला की जशी मूर्ती तयार करण्याकरता लगबग सुरू होते, तशीच लगबग तबला ढोलकी कारागिरांचीही सुरू होते. गुहागर तालुक्यातल्या शृंगार तळीमधील हरिश्चंद्र कोंडविलकर यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. ढोलकी बनवण्याचं काम हरिश्चंद्र कोंडविलकर 1976 पासून करत आहेत. हरिश्चंद्र वाद्यालय हे त्यांचं छोटंसं दुकान. याच दुकानात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं ढोलकी बनवून आणि दुरुस्त करून घेण्याकरता मोठी गर्दी होते. मला माझ्या पत्नीची आणि मुलांची साथ असल्यामुळे मी हा धंदा पुढे नेत आहे. लोकांच्या मागणीनुसार मी त्यांना माल देत आहे आणि तो चांगल्या परीने जेवढं जाईल त्याची मी काळजी घेतो. गणेशोत्सवाच्या काळात आरती, भजन, कीर्तन या सगळ्यालाच ढोलकी, मृदुंग आणि तबल्याची गरज असते. त्यामुळे गणेशोत्सव जवळ आला रे आला की कोंडविलकर कुटुंबाला उसंतच नसते. दिवसरात्र हे कुटुंब या कामात व्यस्त असतं. महिला देखील या कामात पुरुषांना मदत करतात. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून हे दोघेही बाप बेटे वाद्य बनवण्याचं काम करतायत. आगळीची इजळ नक्कीच बसलेली आहे, कारण की जो कच्चा माल जो आमच्याकडनं मिळतो तो आम्हाला बाहेरनं मागवा लागतो. त्याचा जो ट्रान्सपोर्ट वगैरे खर्च आहे तो आम्हाला सध्या न परवडण्यासारखा आहे. परंतु काय लोकांची मागणी असल्यामुळे आम्हाला त्याच्यातून त्यातल्या त्यात काटकसर करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. कारागिरांची कमतरता तसंच वाद्यदुरुस्ती करता लागणारा वेळ आणि त्या तुलनेनं मिळणारा पैसा याच्यातल्या तफावतीमुळे उत्पन्न कमी होतं. तरीही कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता कोंडविलकर कुटुंबीय हा वारसा पुढे नेत आहेत. प्रणव पोळेकर, झी मीडिया, गुहागर, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.